हेलो फ्रेंड्स, रणजी डॉलमध्ये आपलं स्वागत आहे. एका ताईंनी कटरी ब्लाऊजसाठी कमेंट्स केली आहे. त्यांनी मला मापंसुद्धा पाठवली आहेत, मेजरमेंट पूर्ण त्यांनी मला पाठवलं आहे. त्यानुसार मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवणार. तर बघा, त्यांच्या कमेंट्सवर तर मी हा व्हिडिओ बनवला आहे. पण ज्या काही तुम्ही प्रत्येक जणांनी मला कमेंट्स केली आहे आणि जे तुम्हाला प्रश्न पडतात स्पेशली कटोरी ब्लाऊजमध्ये शोल्डर विषयीचे, तर आज आपण डिटेल व्हिडिओ त्यासाठी पाहणार आहोत. इथे मी कार्डशीट पेपर घेतला आहे, हा सिंगल आहे. तुम्ही इथे न्यूजपेपर घेतला तरी चालेल. तर बघा, आधी तर याला आपण केस वाईज डबल फोल्ड करायचं आहे. बंद बाजू आपल्याकडून ठेवून घ्यायची. प्रत्येक वेळेला मी नवीन या गोष्टी सांगते, कारण जो कोणी नवीन पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असेल आणि त्यांना ब्लाऊज शिकायचं आहे, तर त्यांना प्रत्येकाला ही गोष्ट लक्षात यायला हवी की आपण सुरुवात ही कशी करायला हवी कटोरी ब्लाऊजच्या कटिंगसाठी. तर इथे मी पेपर हा डबल फोल्ड ठेवलाय. तर बघा, ताईने जे मेजरमेंट पाठवलं आहे, उंची त्यांना 14 इंचची हवी आहे. त्यात 1 इंच आपण एक्स्ट्रा घेऊया शिलाई मार्जिनसाठी. तर आधी तर एक जो पॉईंट आहे, जे काही तुमचं मेजरमेंट आहे त्याच्यावरती एक पॉईंट घ्यायचा आहे. 14 वरती आपण एक फिक्स पॉईंट दिलाय. त्यानंतर 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आपल्याला इथे शिलाई मार्जिनसाठी. दुसरा पॉईंट मी 15 इंचावरती दिलाय. तर बघा, उंचीचा पॉईंट बंद बाजूपासून आपण टाकलाय. त्यानंतर आता शोल्डरचं मेजरमेंट टाकायचंय. शोल्डरचं मेजरमेंट आहे 11 इंचाचं. त्याचा आपण निम्मा पार्ट टाकूया 5.5 इंचावरती. 5.5 आपण घेतो इथे शोल्डर. तर बघा, केस वाईज आपण शोल्डर टाकल्यानंतर बघा, आता केस आहे 32 इंचाचा. तर आपण जी मुंड्याची उंची आहे ती घेतो इथे साधारण 6 इंचावरती. 6 वरती आपण एक उंची दिली आहे मुंड्याची. या पॉईंट पासून आपण केसचा चौथा पार्ट टाकायचा आहे. आता 32 इंचाचा आपला चेस्ट गिअर आहे, तर आपण 8 वर एक पॉईंट देऊया. यात मार्किंग घेतोय 1.5 इंचाची. तर बघा, आता हे झाल्यानंतर मेजरमेंट आपण घेतोय. आता यात जी चुकी होती आपला, हा पाठीमागचा पार्ट आहे. पाठीमागचा पार्ट आहे जिथे आपण स्लीव जॉईन करतो, तिथल्या घोळ होतो पाठीमागे गुडी किंवा चुनी किंवा मग फुगा येतो. तर या दोन गोष्टी आहेत. तर यात 32 इंचाच्या मेजरमेंटसाठी मेजरमेंट नॉर्मली आपण या पद्धतीने टाकतो. जर तुमचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही ही टिक वापरायची आहे, नाही तर कंपल्सरी वापरायची गरज नाही. ज्यांचा फुगा येतो त्यांच्यासाठी स्पेशली सांगते. तर बघा, या पॉईंटला सरळ न ठेवता आपल्याला 1/2 इंच घ्यायचंय आत. आणि शोल्डरला पण कमी जास्त करायचं नाही, तिरकस फक्त आपल्याला हा जो पॉईंट आहे तो तिरकस इथे आत घ्यायचाय. त्यानंतर हा पॉईंट सरळ इथे मॅच करायचा. हे झाल्यानंतर ज्यांचा फुगा येतो चुनी पडते त्यांच्यासाठी या पॉईंट पासून तुम्ही 1.5 इंचाचा मग गोळाईचा पॉईंट घ्या आणि या पद्धतीने मॅच करू. हे बघा, ताईंचा बऱ्याच वेळेला होतं काय, शोल्डरचा पार्ट जो आहे तो निमुडता असतो, त्यामुळे काही जणांना हा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे त्यांनी या पद्धतीने द्यायचे. जो नॉर्मल आहे, ज्यांना ब्लाऊज हे व्यवस्थित येतं प्रॉब्लेम येत नाही, त्यांनी या पॉईंट पासून मग 1.5 इंचावरती. बघा, यात 1/2 इंचाचा फरक पडतो, त्यांनी या पॉईंट पासून देऊन मग गोळाई द्यायची. तर बघा, हा झाला आपला मुंड्याचा प्रॉब्लेम. आता हे झाल्यानंतर इथं कमरेचं मेजरमेंट टाकायचं आहे. त्यांनी कमर घ्यायचं जे मेजरमेंट आहे ते पाठवलं नाही आहे. पण जर इथे साधारण 32 इंचाचा जो आपला चेस्ट घेर आहे, तर साधारण 28 इंचाचा कमर घेर असायला हवा असा मी अंदाज लावते. तुमचा जो काही कमर घेर असेल त्याचा तुम्हाला चौथा पार्ट टाकायचा आहे. त्यात जो आहे आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा टाकायचं आहे, कारण आपल्याला पाठीमागचे टक्स टाकायचे, त्याच्यामुळे आपण 1/2 इंच एक्स्ट्रा घेतो. फिक्स वाला नाही, एक्स्ट्रा वाला पॉईंट फक्त इथे मॅच करायचा आहे. तर बघा, आता हे झाल्यानंतर बाहेरचा जो आपला कट वाला पार्ट आहे तेवढा माझा पूर्ण ड्रॉ करून झालाय. आता मेन जो प्रॉब्लेम येतो तो शोल्डर डाऊन होण्याचा होतो. मग अशा वेळेस आपण काय करायला हवं, तर बघा, जेवढा तुमची गळ्याची उंची आहे त्यानुसार आपल्याला इथे शोल्डर टाकायचं आहे आणि मग त्यानुसार आपल्याला इथे गळ्याचा घेर टाकायचा आहे. आता सपोज इथे एक नॉर्मल नेक आपण जो आपण साधारण इथे गळा जो वापरतो तो 9 इंचापर्यंत वापरतो. तर मग फिक्स बघा, 1/2 इंच 1 इंच अजिबात वाढवायचं नाही. तयार गळा आपला 9 इंचाचा येणार आहे. सरळ एक पॉईंट जो आहे तो 9 वर द्यायचा आहे. ही झाली आपली गळ्याची उंची. तर 5.5 चा शोल्डर आहे. गळ्याचा घेर जो आहे, गळ्याचा घेर घेते मी ते 2.25 इंचावरती. 2 आणि 2 लाईन एवढा मी इथे घेते गळ्याचा घेर. आणि खाली हवं तर तुम्ही इथे पसरट गळा घेऊ शकता. इथे मी घेते 3 इंचावरती.
तर बघा हा आपला पाठीमागचा पार्ट झाला. 1 इंच जो आहे तो आपल्या शोल्डर मध्ये आणि खाली पट्टी जॉईन करण्यात होईल, तर हा आपला एक्स्ट्रा वाला पार्ट. तर हे झाल्यानंतर बंद बाजूपासून टाकायचे आहेत आपल्या टक्स. साधारण 3.5 इंचावरती बंद बाजूपासून एक पॉइंट घ्यायचा आहे. भट्टाच गळ्याच्या आपण 1 इंचचा खाली घ्यायचा आहे. हा घेऊया आपण 4.5 इंचावरती. तर बघा पाठीमागचा पार्ट झालाय, पाठीमागचा पार्ट रेडी झालाय. आता यात पेपर कटिंग आहे, ह्याच पद्धतीने आपण कपड्यावर सुद्धा कटिंग करायची. फक्त स्टिचिंग करताना बरेचशा वेळेला होतं काय गोंधळ, काही वेळेला असं दाखवण्यात येतं की शोल्डर जे आहे ते गळ्याकडे डाऊन करायचं, काही वेळेस असं सांगण्यात येतं की शोल्डर जे आहे ते मोंडच्या साइडने डाऊन करायचं. तर नेमकं हे कोणत्या वेळेस करायचंय आणि कसं का हे आपण पाहूया. तर बघा हा आपला नॉर्मल गळा आहे 9 इंचाचा. यात तुम्हाला गळ्याच्या साइडने डाऊन करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही एक सरळ इथे 1/2 इंच या पॉइंट पासून 1/2 इंच या पॉइंट पासून बस आपण सरळ इथे शिलाई लावून घ्यायची या पद्धतीने. हा आपल्या नॉर्मल गळ्यासाठी, जेव्हा तुमचा इथे गळा डीप होतोय, जेव्हा की आपला शोल्डर सुद्धा इथे कमी घेतलं जातं, जेवढा तुमचा खाली गळा जातो शोल्डर तेवढा आपल्या इथे कमी होतो, तेवढा आपल्या इथे गळा घेर कमी होतो. या पॉइंटला आल्यानंतर आपल्याला या पॉइंट पासून तिरकसा गळ्याच्या साईडने तिरकसा डाऊन करत करत आपल्याला शोल्डर जे ते जॉईन करायचंय. पाठीमागे तुम्ही कॉलर लावताय किंवा पाठीमागून पूर्ण तुमचा बंद गळा आहे 1 इंचाचा 2 इंचाचा, अशा वेळेस जेव्हा तुम्ही इथे ब्लाऊज स्टिच करत असाल तेव्हा आपल्याला मुंड्याच्या साईडने आपल्या शोल्डरचा पाठा उतार असतो, त्यामुळे मग डाऊन करताना तुम्हाला या पद्धतीने तिरकशी शिलाई लावायची आहे या पॉइंटला. तर बघा हा झाला आपला शोल्डर विषयीचा मुद्दा. तर पाठीमागचा पार्ट पूर्ण ड्रॉ झाला, याला आपण कट करून घेऊया. तर इथे आपण पाठीमागच्या पार्टचे पूर्ण कटिंग केली. बघा या पद्धतीने पाठीमागचा पार्ट आपला रेडी झालाय. आता आपण कट करूया फ्रंट पार्ट. तर बघा इथे आपण आता फ्रंट पार्ट काढण्यासाठी कटोरीची डायरेक्टली कटिंग करायची आहे. तर कटोरीचं मेजरमेंट 32 इंचासाठी ताईने जे आहे पाठवले 6 इंचाची कटोरी. तर बघा कटोरी 32 साईजसाठी ही मोठी होणार आहे. तर साधारण त्या साईजसाठी 32 साईजसाठी त्यांनी हवं तर 1.5 इंचाची किंवा मग 5.5 इंचाची कटोरी घ्यायला हवी. पण ठीक आहे, तर मेजरमेंट वाईज 6 इंचाची त्यांनी मला कटोरी पाठवली, तर आपण 6 इंचाची इथे कटोरी कट करू. पण यात होईल काय, आपला जो कटोरी वाढली तर साईड पट्टी जी आहे ती पूर्णपणे काखेत चालली जाईल, त्यामुळे हा होळ होऊ शकतो 32 साईजसाठी. पण मग आता त्यांनी मेजरमेंट पाठवले तर मी एक नॉर्मल आधी तुम्हाला कटोरी 5 इंचाची दाखवते आणि 6 इंचाची मग तुम्ही सेम ह्याच पद्धतीने कट करायची. यात कुठल्याही प्रकारचा फरक होणार नाही आहे, मी तुम्हाला तेही सांगते. बघा आधी एक पॉईंट आपण जी तुमची साईजची तुम्हाला कटोरी कट करायची, आधी एक वरती पॉईंट द्यायचा आहे आणि पेपर किंवा कापड डायरेक्टली आपण कापडावर कट केली ह्या पद्धतीने तरी चालणार आहे. तर ठेवताना आपल्याला कापड जो आहे तो तिरकसा ठेवायचा आहे. तर इथे मी आता 32 साईजसाठी 5 इंचाची कटोरी घेते, त्यांना 6 इंचाचं मेजरमेंट पाठवलंय, तर त्याने डायरेक्टली पॉईंट द्यायचा आहे 6 इंचावरती. 6 इंचावरती पॉईंट दिल्यानंतर या जी आपल्याला वाढवायची 3 इंच एक्स्ट्रा वाढवायचे टॉपसाठी, तर 5 इंचासाठी मी 3 इंच वाढवून 8 वर 1 पॉईंट देते. 6 इंच असेल तर अजून तुम्ही 1 इंच वाढवून 9 इंचावरती पॉईंट. तर बघा आता 5 ची कटोरी 3 इंच एक्स्ट्रा झालं 8. 8 चं सेंट्रल पॉईंट काढायचं आहे आता कटोरीचं उभं मेजरमेंट टाकण्यासाठी. जे तुम्ही कटोरी घेतली त्या 3 इंच एक्स्ट्रा वाढवायचं, त्याचं सेंट्रल पॉईंट काढायचं आहे आणि त्यापासून मग कटोरीचं उभं मेजरमेंट टाकायचंय. आता बघा कटोरीची उंची आपल्याला यात वाढवायची नाहीये. ब्लाऊजची जरी उंची वाढली तर नेमकं कटोरीसाठी आपल्याला काय करायला हवं, बघा एक नॉर्मल कटोरीचं मेजरमेंट मी तुम्हाला इथे दाखवते. 6.5 इंचाचा कटोरीची उंची तयार असणारी जी की आपल्याला सेंट्रल पॉईंट पासून ठेवायची, जे तयार माप जे आहे कटोरीचं ते आपल्याला पॉईंटच्या 8 ठेवायचंय. पॉईंट पासून जे खाली आपण वाढवणार आहे ते टक्ससाठी वाढवणार आहे. तर बघा 6.5, 7 आणि 8 वरती मी दुसरा पॉईंट देते 1.5 इंच वाढवलं इथे टक्ससाठी. तर आता हे झाल्यानंतर गळ्याचा जो आपला गळ्याचा जो आपला गळा आहे त्याचा आपण मेजरमेंट टाकायचं आहे. तर बघा 6 इंचाची कटोरी असेल तर तुम्ही इथलं
गळ्याचं मेजरमेंट टाकताना एक सव्वा 3 इंचावरती घ्यायचंय. मी इथे 5 इंचाची कटोरी घेते म्हणून मग पॉइंट जो आहे तो 3 इंचावरती घेते. फक्त 6 इंचाची कटोरी असेल तर फक्त 2 लाईन टेप घ्या, 3 एवढं फक्त इथे आपल्याला मेजरमेंट वाढवायचंय. तर त्याने कमेंट्स केली, स्पेशली त्यांच्यासाठी सांगते या पॉइंटने 2 लाईन टेप घ्या, एवढं फक्त आपल्याला पॉइंट हा वाढवायचा आहे. त्यानंतर या पद्धतीने गळ्याचा आकार द्यायचा आहे. आता गळ्याचा आकार दिल्यानंतर 6 इंचासाठी कटोरी हवी असेल किंवा मग अजून बिग साईज साठी असेल, जे तयार माप तुम्हाला इथे भेटतंय या पॉइंटला, आता इथे मला 6.5 रेडी भेटतंय, तर दुसऱ्याही पॉइंटला मी 6.5 वरती खाली टेप न हलवता 6.5 वरती मी इथे दुसरा पॉइंट देते. आणि तिघही पॉइंट जे आहेत आपण मॅच करून घ्यायचे. कटोरी डायरेक्टली जर आपण यात घेतली तर माप 32 साईजसाठी जे तुम्ही मला मेजरमेंट पाठवलंय त्यानंतर ब्लाऊजच्या जे पूर्णच कटिंग इथे बिघडेल, त्यामुळे मी कटोरीची साईज 5 इंचाची घेतली आहे. पण मग मी तुम्हाला 6 इंचासाठी सुद्धा सांगितलंय की तुम्ही मेजरमेंट हे कसं घ्यायला हवं. 6 घ्यायचंय त्यात फक्त आपल्याला टपसाठी जे मी ह्या पद्धतीने वाढवलं सेम त्या साईजसाठी सुद्धा आपण वाढवायचंय. तर बघा आता दोघंही टोकं आहे तशी न ठेवता आपण 1 इंच घेतलंय आत. त्यानंतर या पॉइंटला आता टक्ससाठी बघा जो इथे 3 इंच वाढवलाय तो 1.5 इंच या पॉइंट पासून आणि 1.5 इंच या पॉइंट पासून. त्यानंतर उभा जो टक्स आहे तो मी इथे घेते 2 इंचावरती 32 साईजसाठी उभा टक्स मी 2 इंचावरती घेते. आता बघा हा जो पॉइंट आहे एवढा पार्ट आपल्याला कट करायचा आहे या पद्धतीने. तर बघा कटोरी पूर्ण रॉ करून झाली, याला आपण कट करून टक्स लावून घेऊ. तर बघा कटोरी जी आहे ती आपण कट करून घेतली आहे आणि जिथे मी लाईन ड्रॉ केली त्या पॉइंट पासून आपल्याला टक्स टाकायचं या पद्धतीने. जिथे लाईन ड्रॉ आहे टक्स आपल्याला त्याच पॉइंटला लावायचा आहे. बघा या पद्धतीने आपली कटोरी जी आहे ती रेडी होते. आता कटोरी आपली तयार झाली आहे, आता आपण कट करूया साईड पट्टी. तर बघा आता कटोरी तयार झाल्यानंतर साईड पट्टी आपण इथे कट करायची. तर साईड पट्टीसाठी बघा हा जो गोलाईवाला पार्ट आहे त्याचं तिरकस्त मेजरमेंट घ्यायचंय. हे येते 8 इंचावरती. तर बघा तयार 8 येते तर आपण 1 इंच इथे कमी घेऊया. कटोरीचं टक्स टाकल्यानंतर मेजरमेंट जे आहे ते 1 इंचाने कमी होऊन जातं. तर बघा हा जो पॉइंट आहे तिरकसचा आपण घेऊया 7 इंचावरती. तर बघा दोघंही पॉइंट दिल्यानंतर आपण इथे कटोरीचा जो आहे तो गोलाईवाला आकार बनवून घ्यायचा आहे. बघा आता हे झाल्यानंतर आपल्या जे साईड पट्टीचे मेजरमेंट जे आहे बघा हे आपल्याला घ्यायचे 4.5 इंचावरती. हे आपण बघा याचं जे मेजरमेंट आहे ते आपण काढतो इथे कटोरीवरून. तर बघा हे आपण घेतलंय 4.5 इंचावरती, या पॉइंट पासून मेजरमेंट घेतलंय 7 इंचावरती. त्यानंतर आता आपण शोल्डरचं मेजरमेंट टाकायचंय. तर बघा गळ्याची जो आपण घेर घेतला तो 2.25 इंचाचा त्याला बाहेर ठेवायचंय आणि दुसरा पॉइंट आपण घ्यायचंय 5.5 इंचावरती. बघा शोल्डरचं मेजरमेंट टाकल्यानंतर आता इथे मुंड्याची उंची टाकायची आहे. ही फ्रंटची आपण घेतोय इथे 5.5 इंचावरती. पुढचा पार्ट हा निमुळत असतो त्यामुळे आपण 1/2 इंच या पॉइंटला कमी घेतोय 32 साईजसाठी आहे म्हणून. तर बघा हा पॉइंट दिल्यानंतर आता परत या पॉइंट पासून आपण चेस्टचं मेजरमेंट टाकायचं आहे. पण 2.25 इंच जो गळ्याचा घेर आहे बघा या पॉइंट पासून आपण बाहेर ठेवायचा आहे आणि चेस्टचा आपण इथे 4th पार्ट टाकूया. 8 वरती आपण एक पॉइंट देऊया या 1.5 इंचाची परत मार्जिन. आता हा पॉइंट झाल्यानंतर या पॉइंटला आपण बघा आता साईड पट्टीचा घेरा आपल्याला घ्यायचा आहे. तर या पॉइंट पासून 1 इंच आतला इथे आणि 1 इंच बाहेर 2 इंचाचा आपण साईड पट्टीचा इथे घेरा घेतलाय 32 साईजसाठी.
तर बघा हे झाल्यानंतर हा जो पार्ट आहे तो सरळ आपल्याला खाली मॅच करून घ्यायचा आहे, कारण चेस्ट केअर पेक्षा कमर केअर हा निश्चितच कमी असतो, त्यामुळे हा पॉइंट आपण सरळ खाली मॅच करायचा आहे. आणि बघा इथे मी डॉट डॉट दिले होते, आता हा जो पार्ट आहे सरळ कटोरीचा आपल्याला या पद्धतीने इथे ड्रॉ करून घ्यायचे. तर बघा साईड पट्टी जी आहे ती आपली रेडी झाली आहे, या पॉइंट आपली कटोरी सुद्धा रेडी झाली आहे, आपण साईड पट्टी कट करून घेऊ. तर बघा इथे आपल्याला कट करायची आहे साईड पट्टी, तर सॉरी साईड पट्टी नाही योग पट्टी. तर बघा इथे आपण साईड पट्टीच्या उंचीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. साईड पट्टीची उंची आहे 11.5 इंचाची तयार, स्टिच झाल्यानंतर 10.5 आपली तयार येईल. तर बघा ते यानुसार आपल्याला योग पट्टीचा अंदाज काढायचा आहे की आपल्याला उंचीनुसार योग पट्टी इथे 3.5 इंचाची आपल्याला इथे तयार हवी आहे. तर बघा आता आधीच आपल्याला या पॉईंटपासून कमरेचं मेजरमेंट टाकायचंय. जो तुमचा कमरगेर आहे आपण इथे 28 इंचाचा घेतला होता, 7 वरती 1 पॉइंट देऊया, 1.5 इंचाची आत मार्जिन. तुमचा जो काही कमरगेर आहे तो टाकायचा आहे आणि मार्जिन द्यायची. तर बघा आता उंचीनुसार आपल्याला 3.5 तयार हवी, तर या पॉइंटला आपण घेऊया 4.5 इंचावरती. तर या पॉइंटला आपण 4.5 घेतलंय, या पॉइंटला आपण घेऊया 4 इंचावर. तर बघा योग पट्टी सुद्धा आपली तयार झाली. तर बघा कटोरीच्या मेजरमेंट वरून आपलं ठरते इथे साईड पट्टी, आणि साईड पट्टीच्या उंचीवरून आपली ठरते इथे योग पट्टी. तर बघा हे मेजरमेंट घेतल्यानंतर आपली लेंथ जी आहे ती 14 इंचाची आहे, तर काहीसे ब्लाऊज जे आहे फ्रंट पार्ट जे आहे ते आपले या पद्धतीने इथे रेडी होणार आहे. तर बघा एका ताईंनी कमेंट्स केली होती की त्यांचा जो पार्ट आहे साईड पट्टीचा तो पूर्णपणे इथे काखेत चालला जातो, तर त्यांच्यासाठी एक इथे उपाय सांगेन. आधी तर बघा ज्या साईजची कटोरी आहे तीच आपल्याला कट करायची आहे. ती कट केल्यानंतर बघा हा जो पार्ट आहे आपला, आपण जेव्हा 1 इंच इथे आत घेतो हा पार्ट या पद्धतीने तिरकसा इथे तयार होतो. टक्स पॉइंट इथे द्यायचा आपल्याला, या पॉइंटला आपली कटोरी जॉईंट होतो. या पॉइंटला कटोरी जॉईंट झाल्यानंतर हा जो पार्ट आहे सडनली या पद्धतीने इथे थोडासा निमोडता यायला हवा. कटोरीचा पार्ट आपला गोलाईवाला असतो, हा पार्ट निमडता येतो. त्यानंतर साईड पट्टी आपली या पद्धतीने थोडी इथे मॅच व्हायला हवी. बघा पूर्ण जो पार्ट आहे तो या पद्धतीने इथे मॅच व्हायला हवा. हे झाल्यानंतर साधारण इथे बघा 1.5 इंचाची कंपल्सरी तुम्ही कुठल्याही साईजचं जेव्हा इथे ब्लाऊज शिवताय तर इथे जे आहे ते आपल्या इथे 1.5 इंचाचं मेजरमेंट यायला हवं साईड पट्टीसाठी. तर तुमची चूक होत जी इथे असेल तिथलं कारण मी तुम्हाला सांगेन. आता इथे जो आहे मी या पॉईंटपासून सरळ इथे पॉईंट दिला होता, जसं की चेस्ट वाईज इथे कमर ह्याचं मेजरमेंट टाकला असता तर हा ही जी लाईन आहे ती तिरकशी आली असते. तर हा पॉईंट सुद्धा 1.5 इंचाचा माझा फिटिंगमध्ये दाबला जाईल. तयार जर दिसताना आपले हा जो पार्ट आहे कटोरीचा साईड पट्टी एवढी इथे दिसायलाच हवी. हा पार्ट जर तुमचा पूर्णपणे काखेत जात असेल तर यात तुमच्या 2 चुका होत आहेत. बघा पहिली चूक होतीये ती आपली कटोरी जिथे आपण जॉईन करतो, एक तर कटोरीचा पार्ट आपला मोठा होतो त्यामुळे साईड पट्टी जी आहे ती छोटी होती आणि ती पूर्णपणे फिटिंगमध्ये चालली जाते. तर मग अशा वेळेस पूर्ण जे मेजरमेंट आहे ते कटोकट आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट, जेव्हा तुम्ही या पॉईंटला आपण जेव्हा उंची टाकतोय तेव्हा बघा पाठीमागची पार्ट जी तुमची इथे 6.5 एवढी उंची तसेच फ्रंटला आपल्याला ती कमी घ्यायची आहे. जर तुम्ही पाठीमागची आणि पुढची दोघंही जर मेजरमेंट जर सारखं घेतलं तर बघा आता हा जो पॉईंट आहे हा पॉईंट मी इथे 5.5 घेतलाय, 6 घेतला तर 1/2 इंचाने मेजरमेंट हे वाढून जाईल आणि हा पॉईंट इथे चालला जाईल. हा पॉईंट जेव्हा इथे गेला तर पूर्णपणे जी गोलाई आहे ती आतल्या पॉईंटने इथे आली. इथे आल्यानंतर परत जो हा जो पार्ट आहे तो पूर्णपणे तुमच्यावाला खाली येईल. खाली आल्यानंतर होईल काय, हा पार्ट पूर्णपणे स्लीवच्या साईडला फिटिंगमध्ये तेव्हा तुम्ही दाबता तेव्हा हा जो उतार आहे तो पूर्णपणे आपला फिटिंगमध्ये चालला जातो. त्यामुळे होतं काय, साईड पट्टी जी आहे ती पूर्ण दाबली जाते. तर या 2 गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. तर बघा इथे 14 इंचासाठी फ्रंट पार्ट आपला झालाय. त्यानंतर ताईने स्लीवचं मेजरमेंट इथे पाठवलंय, तर आपण कट करूया स्लीव. स्लीवसाठी मी इथे डबल फोल्ड पेपर ठेवलाय, बंद बाजू जी आहे ती माझ्याकडून ठेवून घेतली. आता तुमची जी काही स्लीवची उंची आहे ती बंद बाजूपासून टाकायची आहे. आता इथे मी 5 इंचावरती 1 पॉइंट देते. उंचीचं इथे मेजरमेंट नाही पाठवलंय, फक्त दंडगीर 6 इंचाचं पाठवलंय.
तर बघा इथे फिक्स पॉइंट 5 वर द्यायचा आहे. अस्तर आली असेल तर अर्ध इंच वाढवा, त्यातच पट्टी फोल्ड करायची तर मग दीड इंच वाढवा. तर दुसरा पॉइंट मी दिलाय 6.5 इंचावरती, यात सपोज आपल्याला पट्टी फोल्ड करायची असेल तर बघा. हे झाल्यानंतर दंडगिराचं मेजरमेंट टाकायचं आपल्याला. 6 इंचाचा दंडगीर आहे, 6 वरती 1 पॉइंट देऊया, तर 1.5 इंचाची परत मार्जिन. आता मार्जिनचा पॉइंट दिल्यानंतर आता बघा हा जो एक्स्ट्रावाला पॉइंट आहे तिथला आपल्याला काठीतला मेजरमेंट टाकायचंय. काठीतला काठ हा पूर्णपणे निमुळता असतो, आपल्याला काठीतला मेजरमेंट टाकायचा 1-3 इंचावरती आणि वरून 1 इंचाचा इथे पॉइंट द्यायचा आहे आणि तिरकसा या पद्धतीने तिरकस आपल्याला इथे हा पॉइंट द्यायचा आहे. त्यानंतर मग याच पॉइंट पासून आपल्याला मार्जिन द्यायची 1.5 इंचावरती. तर बघा या पद्धतीने आपली स्लीव जी आहे ती ड्रॉ करून झाली. तर बघा स्लीव आपली इथे कट झाली. आता बघा स्लीव मध्ये महत्त्वाचं एक काम करायचंय, स्लीव ड्रॉ झाल्यानंतर दोघे स्लीव आपल्याला मोकळा करायचे. स्लीव मोकळे झाल्यानंतर जिथून आपण मेजरमेंट टाकलंय एक सेंट्रल पॉइंट काढायचा 1/2 इंचावरती आणि 1/2 इंच पूर्ण कटिंग न करता टेपच्या फक्त जे 3 लाईन आहेत तेवढं आपल्याला फक्त हा पार्ट इथे कट करायचा आहे. बघा आता अजून एक गोष्ट सांगेल, बरेच जणांचा घोळ असा होतो की पुढचा पाक मोठा होतो किंवा मग मोठा होतो असा एक गोंधळ होतो ब्लाऊजच्या फिटिंगच्या वेळेस. तर त्यांच्यासाठी सांगेन बघा, जेव्हा तुम्ही हा पार्ट कट करताय तेव्हा फिटिंग मध्ये याला सुद्धा कट नाही करायचं. आता जो 1.5 इंचाचा माझा पार्ट आहे त्याला मी तसाच ठेवलाय, जो मी इथे मुंड्याची घेरायचा पार्ट टाकलाय तेवढाच फक्त इथे 1/2 इंच कट करायचा आहे. होतो काय पुढचा पार्ट आपला होतो इथे छोटा, पाठीमागचा होऊन जातो मोठा. बघा या पद्धतीने हे दोघेही जे पाठीमागचे पार्टच आहे हे आपल्याला सेम ठेवायचे. स्लीव सुद्धा आपली इथे कट झाली आहे. बघा आता 1 बाय 1 जे आहे ते पूर्ण आपण इथे ब्लाऊज कट करून सांगितले, पेपर कटिंग ब्लाऊजची. आता यात बघा सांगायचं तात्पर्य एवढंच, हे मी ब्लाऊज ठेवून दाखवलं एवढ्यासाठी की जे तुम्ही मला कमेंट्स करता, जे तुम्ही मला मापं पाठवतात, बऱ्यापैकी ताईने अशीच मापं पाठवली आहेत, पूर्ण नव्हती. जरी तुम्हाला ते समजत नसेल तुम्ही मापं मला दाखवता, त्यानुसार मी तुम्हाला दाखवते. असेच जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही मला कमेंट्स करा, मी त्यावर तुम्हाला निश्चितच तुमच्या प्रत्येक कमेंट्सवरती व्हिडिओ इथे दाखवण्याचा प्रयत्न करते. या व्हिडिओ जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट्स करा.